काय म्हणते तब्येत बरी? ही गोटा कोण सांभाळत? तुम्ही बघत नाही काय? किती गाय आहेत? गाया 100 का किती आहेत? बर, तुम्हाला दिवसभर काय काम आहे यांच्या मागे लक्ष देणे? ऐकतात का ती? नाही ऐकती. त्यांच्यात करणे ना चालत येते. त्यांना एखादी काठी बिठी काय? नको बाबा. आता वय किती? वय नाही सांगते मला. आता जाय होता मी जायचं टायमिंग नाही जातो एवढे काय सांभाळ कोण जाते का? नाही साहेब किती दिवसांनी येतात? येतात 8 15 महिन्याने. आणि सुनबाई काय करते? सुनबाई आहे इकडे का तिकडे? दवाखान्यात. चांगले चांगले. लोक कोण आली आपल्याकडे? ये कोण आहे ती आलेली सगळी माहिती का? हे माहिती. हे त्याच्या मागचा? नाही. हा बाकी रेग्युलर नाही. अशोक शेठ बोलत माहिती कारखान्याला व्हाईस चेअरमन आहे. त्यांचा पुतण आहे म्हातारी राहिली तिजूर गाव. शेतकऱ्यासारखं जाऊ. आज आमच्या आदर्श गाव खामगाव येथे वनश्री चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून टाटा कम्युनिकेशनचे मान्यवर जे त्या कंपनीमध्ये अधिकारी पदावर काम करतात असे सगळे मंडळी गावची ग्रामीण शैली काय असते आणि इथे ऐतिहासिक काय गावाला वारसा आहे आणि एक शेती शिवारातील गाव भेट देण्यासाठी हे सगळे मान्यवर मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. ज्यांच्या माध्यमातून हे सगळं नियोजन झालं ते आदरणीय अमित शेठ बेनके साहेब आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्याचप्रमाणे वनश्री फाउंडेशनचे जे काही काम पाहतात ते आदरणीय योगेशजी शर्मा सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक भाऊसाहेब देवाडे या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी संघटनेमध्ये जिल्हा उपाध्यक्षपदावर काम करणारे आमचे मित्र बाळासाहेब सदाकाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या गटाचे युवक अध्यक्ष आणि राजूर ग्रामपंचायतचे सदस्य संदीपजी मुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांच्या माध्यमातून आजचा हा प्रोग्राम खऱ्या अर्थानं पूर्णत्वास जातो आहे ते शिवनेर भूषण आमचे मार्गदर्शक सन्मान्य विनायकजी खोतसर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मला सकाळपासून प्रचंड सहकार्य करणारे आमचे चुलते शिवमनाना घोलप असतील, तुरेसाहेब असतील, दीपकजी घोलप असतील. त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य नांगरे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरेशजी वाणीसाहेब या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे युवा सहकारी सागरजी घोलप या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून स्वागत करत असताना खऱ्या अर्थानं सिटीमधील जे कल्चर आहे आणि जे गावाकडचं कल्चर आहे ते समजून घेण्यासाठी अनुभव घेण्यासाठी ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आमच्या गावाची त्यांनी निवड केली त्यासाठी मी सर्वप्रथम सर्वांचं मनापासून त्या निमित्तानं मी आमच्या गावामध्ये स्वागत करतो. आणि ही कन्सेप्ट राबवत असताना वाणीसाहेब खऱ्या अर्थानं गावामध्ये आज आपला तालुका जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका झाला आहे आणि पर्यटन तालुका झाल्यामुळं आपल्या तालुक्याला एक विशेष महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालं आहे.
मग त्यामध्ये विनायकजी खोतसर असतील, आमचा युवा सहकारी ओंकार ढाके असतील, हे सगळे मंडळी यासाठी प्रयत्नशील त्या ठिकाणी पर्यटकांसाठी राहतात. आणि अधिकचे पर्यटक, अधिकचे बाहेरचे लोक आपल्या तालुक्यामध्ये येत असताना जे काही गावाकडचं त्यांना गोष्टी आवडतात, मग खाद्यपदार्थ असतील, वस्तू असतील, किंवा शेतात काय काम चालतं, कशा पद्धतीने चालतं, हे पाहण्यासाठी, स्वतः अनुभवण्यासाठी ही मंडळी येतात. आणि घर ते त्यांचं ऑफिस हा वेळ सोडून खरं जीवन काय असतं ते गावामध्ये आल्यानंतर त्यांना, त्यांनी आज या ठिकाणी निश्चितपणाने अनुभवलं आहे. त्यांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद आणि समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. त्यांच्या आपण वेगळ्या एक चार टीम आपण बनवल्यात आणि त्याच्यामध्ये सन्मान्य आमचे मार्गदर्शक मित्र रामदासजी आडारी साहेब ज्यांचं हे शेत आहे आणि इथे 100 गायांचा त्यांचा गोठा आपण पाहिला. त्याच्यामध्ये मग गायांचं दूध काढणे, त्यांचं शेण काढणे, त्या शेणाच्या गवऱ्या थापणे, गायांना असलेला चारा जो शेतातून तो कापणे, त्या गोठ्यापर्यंत नेऊन टाकणे, त्याचप्रमाणे त्यांचं पुढे मोकळं शेत आहे तिथे भाताची पेरणी करणे, त्याला पाणी देणे, ह्या सगळ्या गोष्टी ते आज निश्चितपणाने आनंदीपणे त्या अनुभवत आहे. आणि ह्या सगळ्याचं श्रेय जे काय आहे ते योगेश शर्मा सर असतील आणि अमित शेठ असतील त्यांना मी देऊ इच्छितो, कारण त्यांनी आम्हाला ही सेवा करण्याची संधी दिली. आणि खूप मोठी अपॉर्च्युनिटी साहेब याच्यातून अशी आहे की आमच्या ग्रामस्थांना भविष्यात अनेक लोक या ठिकाणी गावामध्ये त्यांच्या माध्यमातून येणार आहेत. मग या ठिकाणचा व्यवसाय असेल किंवा ग्रामीण पद्धतीमधलं जे काही खाद्यपदार्थ असतील, लोणचं असेल, पापड असतील, मसाले असतील, तांदूळ असतील, गहू बाजरी असेल, ही सगळी लोक त्या ठिकाणी ते घेऊन जाणार आहेत. आणि दुसरी गोष्ट, जे CSR कंपनी आपल्याला देत असते तर ॲक्च्युली ते ऑफिसमध्ये बसून काय CSR द्यायचं ॲक्च्युली तर ते फक्त कागदावर ते देत असतात, परंतु हे जीवन अनुभवल्यानंतर ॲक्च्युली काय गरज आहे त्या गावाला, तिथल्या लोकांना काय नेमकी गरज आहे, कशाची आवश्यकता आहे, ह्या जर गोष्टी त्या लोकांना त्या ठिकाणी अनुभवल्या आणि समजल्या तर निश्चितपणाने त्या CSRचा योग्य वापर मला वाटतं त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि हेच एक मॉडेल घेऊन टाटा कम्युनिकेशनचे सर्वच सहकारी या ठिकाणी आलेत आणि आज ते सगळं जीवन अनुभवत आहेत. मी सर्वांना पुन्हा एकदा गावचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी सर्वांचं स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. धन्यवाद. अमितजी बेनके साहेब, आता तुम्ही सगळं पाहिलं, ही सगळी मंडळी शेतकऱ्यांसारखी कामं करत आहेत, सगळं अतिशय आनंद लुटत आहेत, तुम्हाला काय फिलिंग होतं, तुम्ही काय सांगा? आज वनश्री फाउंडेशनच्या माध्यमातनं TCS सगळा स्टाफ किंवा तिथं काम करणारे जे इंजिनियर्स आहेत, ही सगळी आपल्या ग्रामीण भागातल्या जीवनमान कसं चालतं हे बघण्यासाठी इथं आलेले आहे. प्रामुख्याने वनश्री फाउंडेशनचे आमचे सहकारी जे एक महिन्यापूर्वी इथे येऊन रेकी करून गेले, मी त्यांचे आभार मानेल की त्यांनी जुन्नर तालुका निवडला आणि जुन्नर तालुक्यामध्ये खामगाव हे गाव निवडलेलं आहे. वनश्री फाउंडेशन हा प्रोग्रॅम बऱ्याच दिवसांपासून राबवत आहे. ऑफिस मुंबईला असल्या कारणाने यांचा ग्रामीण भाग म्हणजे कर्जत, रायगड ह्या भागात ते फिरत होते. त्यांना आमदार अतुलदा बेनके यांचे मित्र प्रदीपदादा देशमुख यांनी सुचवले की जुन्नर तालुका हा इतिहासाने आणि निसर्गाने खूप रम्य आहे, तुम्ही त्या तालुक्यातले एखादं गाव निवडा. आम्ही सर्वांमध्ये चर्चा करून योगेश सरांना इथं आणलं, त्यांनी ते पाहिलं, त्यांना खूप आवडलं. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की ह्या टीममध्ये 100-125 लोकांमध्ये काही लोक जुन्नर तालुक्यातले सुद्धा आहेत. इथं आपले शेजारी जे उभे आहेत, मला नाव नाही, राजेंद्र हडोळे, हे ह्या गावचे जावईच आहे. त्यामुळे त्यांना अधिकचा आनंद वाटला की आपण सगळी मंडळी इथं आलोत, ह्या ग्रामीण जीवनामध्ये सगळे वाढलेत. ही जरी लोकं काही ग्रामीण भागातले असत, पण यांचं शिक्षण, यांचं आयुष्य, यांचं इंजिनिअरिंग हे शहरात गेलेलं आहे. आणि जरी हडोळे साहेब ग्रामीण भागातले जरी असत, पण एक आनंद मनाला येतो की आपल्या टीमबरोबर शेतकऱ्यांशी निगडीत काम आपण करणार आहोत. आणि ती सगळी मंडळी इथं आलीत, मला आनंद आहे. मी वनश्री फाउंडेशनचे जे योगेश शर्मा साहेब आहेत, मी त्यांना विनंती करत की जुन्नर तालुक्यामध्ये एक दिवस फिरून काही होतं नाही. तुम्ही जरी अख्खा तालुका फिरायचा जरी ठरवलं तर किमान 3 आठवडे फक्त असं डोळ्याखालनं घालायला तुम्हाला वेळ जाईल. त्यामुळे तुम्ही आज खामगाव निवडले, छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी आहे. तुमचं मी तालुक्याचे आमदार अतुलदादा बेनके, आमचे सर्व मित्रपरिवार, खासदार अमोलदादा कोल्हे यांच्या वतीने तुमचं स्वागत करतो. आणि असं वारंवार तुम्ही आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना सहकार्य करावं एवढी विनंती. धन्यवाद. माझं वनश्री फाउंडेशन यांच्या माध्यमातून आणि अमितदादा बेनके यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खामगावमध्ये एक
खूप वेगळं पर्व येऊ पाहतंय ते म्हणजे आज ज्या काही ॲक्टिव्हिटीज टाटा कम्युनिकेशनच्या माध्यमातून इथे राबवल्या जात आहेत, प्रत्यक्षात ती लोकं इथं येणं, ती काम करणं, इथली ग्रामीण जीवनशैली अनुभवणं, की ऑफिस टू होम, होम टू ऑफिस हे लिमिटेड लाईफ जगत असताना कुठेतरी आपण बाहेर पडावं, एक ब्रेक मिळावा या उद्देशाने हे बाहेर येऊ इच्छितात. लोकांची जीवनशैली ग्रामीण लोकांची कशी आहे हे पाहण्याची उत्सुकता आहे आणि वनश्री फाउंडेशनच्या माध्यमातून ते इथपर्यंत आलेलं. याच्यामधनं एक निश्चितच पर्यटन क्षेत्रामध्ये गेली 20-25 वर्ष कार्यरत असताना आता कुठेतरी आमदार अतुलदादा बेनके साहेबांच्या माध्यमातून पर्यटनाला खऱ्या अर्थाने एक उंची देण्याचं काम जे सुरू झालेलं आहे त्याची पोहोच पावती म्हणावी लागेल म्हणजे हा आजचा इव्हेंट आहे. आणि याच्यामुळं इथल्या गावामध्ये हा कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होण्यापासून इथला युवक आपलं टॅलेंट इथेच वापरून बाहेर न जाता इथे स्वतःचं अर्निंग करू शकेल याची मला वाटतं ही नांदी आहे. सगळे टाटाचे आपले जे मोठे साहेब लोक आहेत त्यांनी मला सांगितलेलं की आपल्याला एक गाव हवं आहे पुण्याच्या बाजूला. हे सगळे दिघी पुणे कॅम्पसचे वर्कर्स आहेत, सगळे जे काय आलेले आहेत डिफरंट डिफरंट डिपार्टमेंटचे, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडचे हे सगळे वर्कर्स आहेत, एम्प्लॉईज आहेत. तर त्यांनी मला सांगितलं की आपल्याला इथे रुरल रूट्स करायचं आहे. तर माझं असं मत होतं की आपण अशा जागेवर जायला जे अनटच्ड आहे, अनटॅप्ड आहे, माझं हे मत होतं. आता लोकं जातात पुण्याला, पुण्याजवळपास खूप गाव आहेत, पण मी त्यांना आग्रह केला की तुम्ही 100 किलोमीटर ट्रॅव्हल करा तर तुम्हाला अजून मी ग्रासरूट ट्रॅव्हलचं रुरल रूट करून देईन. तर त्यांनी पण आपला विश्वास केला आणि ते लोकं इथं आले तर त्यांचा पण आभारी मी आहे की त्यांनी एवढा विश्वास दाखवून ते रेकी करायला पण नाही आले, त्यांनी माझा शब्दाचा मान ठेवला आणि ते लोकं इथे आलेले आहेत. तर त्यांचा पण धन्यवाद. माझं हे रुरल रूट करायचा उद्देश असा आहे, इंटेन्शन असं आहे की जे लोकं रोजच्या लाईफस्टाईलमध्ये बिझी असतात, आपल्या ऑफिस लाईफस्टाईल, बिझनेस लाईफस्टाईलमध्ये जे बिझी असतात त्यांना रूट्स कसे होते आपले स्टार्टिंगपासून, कारण का कधी ना कधी आपण इथूनच स्टार्ट झालो, डेव्हलपमेंट जे आहे ते इथूनच स्टार्ट झालं आहे. ते रूट्स विसरायला नको, डेव्हलपमेंट किती झालं तरी रूट्स विसरायला नको. त्यामुळे आपण ही ॲक्टिव्हिटी रुरल रूट्स अशी आपल्या वनश्री फाउंडेशनमधून ही कॅरी ऑन करतो. पुढे पण आपण या गावात येणार, जसे साहेब बोलले बेनके साहेब, तसं आपण पुढे या गावात येत राहणार आणि अजून काही गाव आपण एक्सप्लोर करणार जसे कॉर्पोरेट आपल्याला आज. थँक्यू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.